तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे वाटत नसतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बाबासाहेब दलितांचेच नेते होते बाबासाहेब अस्पृश्यांचेच नेते होते बाबासाहेबांनी धर्मांतर केलं हे सगळं बाजूला ठेवा पण फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं पुस्तकांवर असलेलं प्रेम लक्षात घेतलं तरीही बाबासाहेब होऊन आजचा व्हिडिओ त्यासाठी तरी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं मध्ये बाबासाहेब त्यांच्या काळातील भारतातील सर्वात जास्त शिकलेल्या व्यक्तींपैकी एक होते त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध एल्फिन्स्टन महाविद्यालयातून ची पदवी मिळवली होती त्यानंतर त्यांनी कोलंबिया विश्वविद्यालय आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एस डीची पदवी मिळवली बाबासाहेबांनी पुस्तक हे एक अतूट समीकरण होतं बाबासाहेबांकडे त्या काळी पुस्तकांचा या देशातील सर्वात चांगला संग्रह होता इनसाइड एशिया या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जॉन गुंथेर लिहितात की एकोणावीसशे अडोतीसमध्ये राजगृहात जेव्हा माझी बाबासाहेबांसोबत भेट झाली तेव्हा त्यांच्याजवळ आठ हजार पुस्तकं होती त्यांच्या मृत्यूपर्यंत ही संख्या वाढवून पस्तीस हजारापर्यंत पोहोचली होती बाबासाहेबांचे जवळचे सहयोगी राहिलेले शंकरानंद शास्त्री त्यांच्या माय एक्सपिरियन्स अँड मेमोरीज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात लिहितात की मी वीस डिसेंबर एकोणीसशे रविवार रोजी दुपारच्या एक वाजता बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी मला त्यांच्यासोबत जामा मशिदीच्या परिसरात यायला सांगितलं तो परिसर त्या काळी जुने पुस्तके खरेदी करण्याचा अड्डा होता मी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की आपल्या दुपारच्या जेवणाची वेळ होते पण माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जामा मशिदीच्या परिसरात आले आहेत ही बातमी तेव्हा वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक लोक त्यांच्या अवतीभवती गर्दी करू लागले या गर्दीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी तेथून विविध विषयांवरील जवळपास दोन पेक्षा अधिक पुस्तके खरेदी केली बाबासाहेब त्यांची पुस्तकं कधीच कुणाला वाचायला उधार देत नसत बाबासाहेब म्हणायचे की जर कुणाला माझ्याकडील पुस्तकं वाचायची असतील तर त्यांनी माझ्या पुस्तकालयात येऊनच ती वाचावी बाबासाहेबांचं चरित्र लिहिणारे धनंजय किर लिहितात की बाबासाहेब सकाळी वर्तमानपत्र वाचल्यानंतर आपल्या कारमधून कोर्टात जायचे या दरम्यानही ते पुस्तकच वाचायचे कोर्ट संपल्यानंतर बाबासाहेब पुस्तकांच्या दुकानावर चक्कर मारायचे आणि संध्याकाळी जेव्हा ते घरी परतायचे तेव्हा त्यांच्या हातात पुस्तकांचा गठ्ठा असायचा बाबासाहेब कधी मोज करण्यासाठी बाहेर जात नसत बाबासाहेबांचे से आणखी एक सहयोगी राहिलेले देवी की बाबासाहेब हे जेव्हा रोजचं काम घरी यायचे तेव्हा ते, ते सरळ त्यांच्या वाचण्याच्या कपडे बदलण्यासाठी सुद्धा वेळ नसायचा आयुष्यभर एक उत्तम विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांनी हजारो पुस्तकं तर वाचलीच पण त्यातून आलेल्या शहाणपणाचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील आणि जगभरातील करोडो वंचितांना उपेक्षितांना आणि महिलांना शिक्षण वापर करून चांगला माणूस होण्याचा मार्ग दाखवला बाबासाहेबांचे पोरोगामी आधुनिक विचार त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून दिसून येतात एवढंच ये काय तर गेली पंच्याहत्तर वर्षे भारत नावाच्या विविध रंगी विविध धर्मी आवाढव्य देशाला एकसंध करण्याचं काम ज्या पुस्तकानं केलं त्या भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणूनही बाबासाहेब ओळखले जातात त्यामुळे तुम्ही जर बाबासाहेबांचा द्वेष करत असाल बाबासाहेब तुम्हाला तुमचे वाटत नसेल तर बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं तुम्ही एकदा तरी नक्की वाचा कारण चांगला माणूस होण्यासाठी ते गरजेचं आहे आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाईमाणूसच्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद